इयत्ता सावीच्या सामान्य विज्ञान विषयातील घटक पहिला नैसर्गिक संसाधने यामधील आपण पुढील भागाकडे आपण जाणार आहोत बालमित्रांनो कालच्या ताशिकेमध्ये आपण नैसर्गिक संसाधने म्हणजे काय जमीन व पाण्याचे प्रमाण त्याच पद्धतीने वातावरणाचे पाच थर कोणते हवेतील विविध घटकांचे प्रमाण आणि हवेतील वायूंचे काही उपयोग या संदर्भात आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे नैसर्गिक संसाधने या घटकावरील भाग दोन यामध्ये आज आपण हवा आणि पाणी या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत आहे या चित्रामध्ये पहा विविध बाबी तीन वेगवेगळ्या तुम्हाला बाबी या ठिकाणी दाखविण्यात आलेल्या आहेत या चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करून आता आपण चर्चा करूया सोबतच्या चित्रातील साम्य कोणते म्हणजे याच्यामध्ये सारखेपणा काय आहे साम्य म्हणजे सारखेपणा या तीनही चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल या तीनही चित्रांमध्ये दुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे दुरांचे उत्सर्जन होणे उत्सर्जन या शब्दाचा अर्थ आहे बाहेर पडणे म्हणजे वेगवेगळ्या सर्व चित्रांमधून धूर बाहेर पडत आहे मग आता समजा जर करता हा बाहेर पडणारा धूर थेट जर वातावरणातील हवेमध्ये जर मिसळत गेला तर हवेतील घटकांचा समतोल बिघडतो बालमित्रांनो या पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून राहण्यासाठी या हवेतील घटकांचा समतोल टिकून राहणं खूप गरजेचं आहे मग आता हवेतील घटकांचं प्रमाण आपल्याला माहीत आहे नायट्रोजन अष्ट्याहत्तर टक्के आहे ऑक्सिजन एकवीस टक्के आहेत आणि राहिलेल्या एक टक्क्यामध्ये बाकीची इतर सर्व वायू आहेत मग समजा जर करता हा प्रमाण जर करता आपण कायमस्वरूपी कायमस्वरूपी टिकून ठेवण्याचा जर प्रयत्न केलो तर निश्चितपणे वायू प्रदूषण होणार नाही किंवा हवेतील घटकांचा समतोलही बिघडणार नाही आता पहा आता समजा हवेतील घटकांचा जर समतोल बिघडला तर याला आपण वायू प्रदूषण म्हणतो मग या वायू प्रदूषणाची थोडं सोप्या पद्धतीने व्याख्या या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे विविध माध्यमातून बाहेर पडणारा धूर वातावरणातील हवेत मिसळल्याने हवेतील घटकांचा समतोल बिघडतो याला वायू प्रदूषण म्हणतात म्हणून आपण हवेतील घटकांचा समतोल बिघडू नये म्हणून धू विविध प्रकारचे म्हणजे विषारी धूर किंवा नको असलेले जे काय घटक आहे ते हवेमध्ये आपण सोडणार नाही याची आपण प्रत्येकाने कटक्षणेची काळजी आपण घेऊया आता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे याचं कारण काय असेल या, या चित्रामध्ये तुम्ही बघता वाहनामधून बाहेर पडणारं धूर मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून अगदी त्याच पद्धतीने लाकूड कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे जे घातक वायू आहेत या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये वाढ होत आहे मग आता वायू प्रदूषणामध्ये वाढ होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर वाहनांचा वापर आपण कमी केलं पाहिजे मोठमोठ्या उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो काय धूर आहे तर ते कमी प्रमाणामध्ये बाहेर याची काळजी घेतली पाहिजे आणि लाकूड कोळसा तर यांचा अपूर्ण ज्वलन होऊ न देता तर आपण त्याची पूर्ण ज्वलन होईल किंवा ते टाळता येईल का याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे बालमित्रांनो आता इंधन ज्वल्लामधून बाहेर सोडले जाणारे घातक घटक कोणकोणते आहेत ते, ते आपण बघूया पहिलं आहे नायट्रोजन डायऑक्साईड त्यानंतर दोन नंबर आहे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड सल्फर डायऑक्साईड आणि काजळी हे इंधनाच्या ज्वलनामधून बाहेर पडणारे अतिशय घातक घटक आहेत म्हणून आपण याही गोष्टीचं या ठिकाणी चिंतन करून या घातक घटक जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडणार नाही याची आपण काळजी घेऊया या ठिकाणी पुढील मुद्द्याकडे आपण जाऊया ओझोनचा थर आता ओझोनचा थराला या ठिकाणी संरक्षक कवच का म्हटलेलं आहे ते आपण बघूया आता ओझोनचं जो थर आहे ते वातावरणाच्या स्थितांबऱ्या थराच्या खालच्या भागामध्ये हा ओथरी म्हणजे ओझोन वायूचा थर तुम्हाला दिसून येईल ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्षपणे उपयोग जरी होत नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे बालमित्रांनो या ओझोनच्या थरामुळे सूर्यापासून येणारी अतिनील किरणे हे सजीवांना खूप हानिकारक असतात ही किरणे ओझोन वायू शोषून घेतात त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते तुम्हाला जर विचारलं तर सांगता यावं वा, ओझोन वायूमुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण कसे होते तर ओझोन वायूमुळे सूर्यापासून येणारे आत्नील किरणे हे ओझोन वायू सोसून घेतो त्यामुळे सजीवांना हानिकारक ठरणारे हे घटक पृथ्वीपर्यंत येत नाही म्हणून पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण करणे हे ओझोन वायूमुळे शक्य आहे म्हणून ओझोनचा थराला संरक्षक कवच म्हणतात बालमित्रांनो पुढं आपण बघूया आज प्रत्येकाना थोडंसं वेळ लागलेलं ला आहे वातानु वातानुकूलित यंत्रे आता या वातानुकूलित यंत्रामधून किंवा रेफ्रिजरेटरमधून भा यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स कार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनचा थराचा नाश होतो म्हणून आपण आज ज्या ठिकाणी आपल्याला गरज नाही गरज नसताना देखील आपण बऱ्याचशा गोष्टी आज आपण वापरत आहोत मुळात आपल्याला गरज आणि निकट यामधलं फरकच कळायला तयार नाही म्हणून आपण ज्या गोष्टी आपण टाळू शकतो ते निश्चितपणे टाळण्याचा आपण प्रयत्न करूया आणि आपलं जो काय या धर्तीला आपण वाचूया या ओझोनचं महत्त्व सर्वांच्या लक्षात यावं यासाठी सोळा सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो किंवा सोळा सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो बालमित्रांनो ज्यावेळी आपण मोठमोठ्या महानगरांमध्ये जातो आपल्याला माहीत आहे का आपण बघूया मोठमोठ्या महानगरांमध्ये म्हणजे मुंबई पुणे नागपूर यासारख्या सिटीमध्ये आता विविध घटकांचं जो प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं एक फलक लावलेलं ला असतात या फलकांमुळे त्या ठिकाणाचा जो हवेतील जे घातक घटक आहे तर त्या घातक घटकाचं प्रमाण आपल्याला कळतं म्हणजे हवा कितपत प्रदूषित झालेली आहे यामध्ये नको असलेले कोणकोणती वायू आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतात बा ओझन किती आहे त्या सत्तीस त्यानंतर शिवटू एकोणतीस या पद्धतीने समजा तुम्हाला जे काय नको असलेले जे घटक आहे नायट्रोजन डायऑक्साईड किती आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण किती सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण किती यामध्ये आपल्याला नको असलेले जे घातक घटक या घातक घटकांचं प्रमाण किती आहे हे दाखवणारं हे इंडिकेट करणारं एक बोर्ड तुम्हाला मोठमोठ्या महानगरांमध्ये दिसून येतं अगदी त्याच पद्धतीने बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावणं खूप गरजेचं आहे मग यावरून आपल्याला निश्चितपणे आपल्या आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे किंवा नको असलेला हा घटकांचं प्रमाण किती आहे हे प्रत्येकाना कळेल आणि ते कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहतील बालमित्रांनो आपण थोडंसं पुढं जाऊया जरा डोके चालवा यामध्ये एक प्रश्न दिलेला आहे पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते त्या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वीवर जर हवा नसेल तर सर्व जीवन नष्ट होईल श्वसनासाठी ऑक्सिजन नसल्याने सजीव गुदमरून मरतील हवा नसल्याने वातावरणही नसेल त्यामुळे गुरुत्वाकर्षण हवेचा दाब अशा बाबींचा परिणाम होणार नाही अंतराळातील सर्व किरणे पृथ्वीपर्यंत येऊन धडकतील त्यांना ऑक्सिजनची गरज नाही ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही असे सूक्ष्मजीवच केवळ पृथ्वीवर तुम्हाला दिसतील या पद्धतीने पृथ्वीवर जर करता हवा नसते तर विविध दुष्परिणाम आपल्याला दिसून येतील आता पुढं बघूया बालमित्रांनो आपल्याला प्रत्येकाना जो आवश्यक असणारा सजीवांसाठी अतिशय आवश्यक असणारी जर करता बाब कोणती असेल तर ती पाणी आहे तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामासाठीच सा आपण पाण्याचा कर कर वापर करत असतो आता समजा जर करता एकूण वापरलेलं पाणी आणि आपण एकूण वापरलेल्या पाण्याला जर घरातील व्यक्तींच्या संख्येने जर करता आपण भाग दिला तर एका व्यक्तीला किती पाण्याची गरज आहे हे, हे आपल्याला कळेल या ठिकाणी पहा साधारणपणे आंघोळीला आपण सतरा ते वीस लिटर पाणी वापरतो दात घासल्यानंतर चूळ भरण्यासाठी दात घासण्यासाठी एक लिटर पाण्याची गरज आहे कपडे किंवा भांडी धुण्यासाठी किमान आपल्याला एका व्यक्तीचे कपडे धुण्यासाठी आपल्याला वीस ते चाळीस लिटर पाण्याची गरज आहे फरशी पुसणे किमान दहा लिटर पाणी लागेल पिण्यासाठी दिवसभरामध्ये चार लिटर पाण्याची गरज आहे आणि त्यानंतर स्वयंपाकासाठी दोन ते तीन लिटर पाण्याची गरज आहे हे सर्व पाण्याची गरज आपण अंदाजे सांगत आहोत मग सरासरी एका व्यक्तीला किती लिटर पाण्याची गरज आहे एका व्यक्तीचं जर करता आपण बेरीज केल्यानंतर ऐंशी लिटर पाणी ते उत्तर येईल आणि जागतिक आरोग्य संघटनेने देखील एका प्रत्येक व्यक्तीला पन्नास लिटर पाण्याची गरज सुचवलेली आहे म्हणून बालमित्रांनो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कार्य करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे आता एवढेच नव्हे तर मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज आहे म्हणजे आपण जर करता आपल्याला निरोगी राहायचं असेल तर जास्तीत जास्त स्वच्छ पाणी आपल्याला पित राहणं खूप गरजेचं आहे आणि अगदी त्याच पद्धतीने शरीराच्या आकारमानानुसार प्रत्येक प्राण्यांना देखील कमी जास्त प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते बालमित्रांनो या ठिकाणी आपण बघूया हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनची संयोग पावतो मग या संयोगातून पाण्याची निर्मिती होते म्हणून पाण्याचं रेणूसूत्र आपण एच टू ओ असं या ठिकाणी लिहितो मग आता पाण्याची वैशिष्ट्ये आपण गेल्या यत्तेमध्ये देखील पाहिलेली आहे यावर्षी या, या पाठामध्ये पुन्हा एकदा आपण सरावासाठी पाण्याची वैशिष्ट्ये बघूया सर्वात महत्त्वाचं पहिलं पाण्याचं वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण तापमानामध्ये पाणी आपल्याला तीन अवस्थांमध्ये आढळते तीन अवस्था तुम्हाला माहीत आहे स्थायू द्रव आणि वायू या तीन अवस्थांमध्ये आपल्याला पाणी दिसून येईल दोन नंबर पाण्याला रंग चव व वास नसतो तीन नंबर आहे अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरगळतात म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो पाण्याला वैश्विक विद्रावक का म्हणतात तर पाण्यामध्ये जास्तीत जास्त पदार्थ सहजपणे विरगळतात म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक असे म्हटलं जातं पुढं बघा प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमधील रसद्रवे यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते आपण जर करता मानवी शरीराचा जर करता विचार केलो तर मानवी शरीरामध्ये जवळपास अडुसष्ट टक्के पाण्याचा भाग आहे म्हणून पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन म्हणतात पाण्याला जीवन, जीवन का म्हणतात तर पाण्याशिवाय कुठलंही सजीव जिवंत राहू शकत नाही म्हणून पाण्याला जीवन म्हणतात पाणी हे जीवन आहे पुढं बघूया या ठिकाणी निरीक्षणे करा व चर्चा करा आता तुम्ही जर म्हणत असाल सर आता एकाहत्तर टक्के पाणी असून एकूण आता एकाहत्तर टक्के पाणी असून देखील आपल्याला पाणी पाण्याची कस काय कमतरता भासते तर, तर त्यासाठी आपल्याला पृथ्वीवरील पाण्याचं वितरण आपल्याला समजून घ्यावं लागेल या ठिकाणी आपण शंभर टक्के पाण्याचा विचार करत असताना या एकूण पाण्यापैकी पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी समुद्र आणि महासागरामध्ये सत्त्याण्णव टक्के पाणी आहे त्यानंतर हा जो काही बर्फ स्वरूपामधील आणि त्यानंतर भूगर्भातील जे पाणी आहे तर ते दोन पॉईंट सात टक्के पाणी आहे आणि त्या त्याच पद्धतीने पिण्यासाठी जो उपलब्ध असलेलं जे पाणी आहे तर ते केवळ या ठिकाणी मी दिलेलं पा झिरो पॉईंट तीन टक्के आहे बालमित्रांनो म्हणून यावरून तुम्हाला निश्चितपणे कळालेलं असेल की या पृथ्वीवरील सर्व जे पाणी आहे हे पाणी आपण वापरू शकत नाही काय तर महासागरामध्ये असलेले जे काय सत्ताव सत्त्याण्णव टक्के पाणी आहे हे पाणी खारट असल्यामुळे आपण ते पाणी वापरू शकत नाही आणि त्याच पद्धतीने बर्फ स्वरूपामधील आणि भू भूगर्भामधील जे काय दोन पॉईंट सात टक्के पाणी आहे हेही आपण वापरू शकत नाही आणि तुम्ही म्हणत असाल हा झिरो पॉईंट तीन टक्के पाणी हे आपल्याला पुरेसं आहे का निश्चितपणे जर करता पाण्याचा जपून वापर केल्यानंतर हे झिरो पॉईंट तीन टक्के पाणीच आपल्यासाठी पुरेसं आहे म्हणून आपण पाण्याचा आपन आपण गैरवापर न करता पाण्याचा अपयव न करता निश्चितपणे आपण पाणी जपून वापरण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी माहिती मिळवा या सदराखाली एक प्रश्न दिलेला आहे समुद्र महासागराचे पाणी असून असूनसुद्धा उपयुक्त कसे आहे उत्तर समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात यापैकी काही मासे शिंपले त्यानंतर कालव कोळंबी शिवंड खेकडे असे जलचर हे अन्न म्हणून खाल्ले जातात मासेमारी करणाऱ्या लोकांचे समुद्र हे उपजीविका करण्याचे साधन आहे समुद्राच्या पाण्यापासून मीठ आयोडीन व इतर काही खनिजेही मिळवली जातात समुद्रातील पाण्या प्राण्यांपासून प्रवाळ आणि ही रत्ने मिळतात समुद्रमार्गाने दळणवळण आणि मालसामानाची वाहतूक होते समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो मोसमी पाऊस हवामान आणि संपूर्ण पृथ्वीवरचे ऋतूचक्र समुद्रावर अवलंबून असते काही देशात आता समुद्राच्या पाण्यांपासून पिण्यायोग्य आणि वापरास उपयुक्त असे पाणी निर्माण करणे चालू झाले आहे म्हणूनच समुद्र महासागराचे पाणी खरट असून सुद्धा आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल बालमित्रांनो या ठिकाणी निरीक्षण करावं चर्चा करा तर पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय एकही कार्य आपण करू शकत नाही त्यानंतर पुढं बघा इतर पशु पक्षी प्रमाणे पाण्याचा वापर करतात का प्राणी वापर करतात परंतु मानवाला इतर प्राण्यांपेक्षा पशूंपेक्षा निश्चितपणे पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागतो आहे त्यानंतर आपण पुढं बघूया की पृथ्वीवरील पाण्याचं जो नियमन आहे ते जलचक्राद्वारे होते हे आपण परिसराभ्यास भाग एकमध्ये देखील आपण पाहिलेलो आहोत जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागराकडून होत असते आताच आपण महासागराचं महत्त्व बघत असताना पाहिलेलं आहे म्हणजे या जलचक्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे बाष्प पुरवण्याचं जे कार्य आहे तर ते महासागराकडून होत असते आणि त्यापासूनच पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत तयार होत असतात हेही आपण या ठिकाणी लक्षात घेऊया आता या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये पृथ्वीवर पाण्याचा वापर दाखवलेला आहे पाणी मिळवण्यासाठी ओढे नदी छोटी तळे झरे सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच आणि त्याच पद्धतीने मानवनिर्मित कूपनलिका विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा आपण करत असतो यासोबतच मानवाने नद्यांवर बंधारे लहान मोठी धरणेही बांधली आहेत बालमित्रांनो सर्वात मोठी समस्या आता वाढती लोकसंख्या उद्योग शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमू कमी पडू लागले आहे या ठिकाणी अतिशय एक महत्त्वपूर्ण शब्दाला मी अंडरलाईन करू इच्छितो अनिर्बंध वापर म्हणजे याचा अर्थ पा कोणत्याही गोष्टीवर आपला आता निर्बंध राहिलेला नाही आपण काय करतो अनिर्बंध वापर आता आपल्याकडून चालू आहे मग आपण आता थोडंसं काही गोष्टींवर आपण बंधनं घालणं गरजेचं आहे आता आपण मोकाड सोडलेल्या जनावरांसारखं आपण अविचारी होऊन काही जरी करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल म्हणून बालमित्रांनो वेळीच आपण विचारशील बनवूया प्रत्येक गोष्टीवर आपण चिंतन करूया आणि त्यानंतर पाण्याचा ज्या ठिकाणी गरज नाही आणि त्या ठिकाणी आपण वापर टाळण्याचा प्रयत्न करूया आणि शेतीला पाणी देण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाटाने पाणी देऊन पाणी वाया घालवण्यापेक्षा आपण ठिबक सिंचन तुषार सिंचनासारख्या आधुनिक पाणी देण्याच्या पद्धतीचा आपण वापर करूया मग निश्चितपणे या पद्धतीने जर करता आपण पाण्याचं नियोजन केल्यानंतर ही जी काय पाणी त्यांचा ही जी काही गंभीर समस्या जी निर्माण होऊ पात आहे तर ते निर्माण होणार नाही बालमित्रांनो या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा या सदराखाली एक अतिशय चिंतनासाठी आपल्याला काही बाबी दिलेल्या आहेत पाण्याचा वापर काटकशरीने करा म्हणजे पाण्याचा वापर अनिर्बंध पद्धतीने न करता काटकशरीने करणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा त्यानंतर जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा पाण्याचा शक्य तेथे पुनर्वापर करा कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही सर्वात महत्त्वाचं समजा जर करता नळाला आज पाणी आल्यानंतर आपल्या घरामध्ये भरून ठेवलेलं सर्व पाणी आपण लगेच सांडून देतो आणि नवीन पाणी भरून घेतो या ठिकाणी बालमित्रांनो लक्षात घ्या पाणी साठवलेलं पाणी कधीच शिळं होत नाही म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टी आपण करत असताना निश्चितपणे आपण थोडा विचार करूया आणि विचारपूर्वक जर करता प्रत्येक काम आपण करायला सुरुवात केलो तर आपल्यावरील जे संकट आहे ते निश्चितपणे कमी होतील सांगा पाहू या सदराखाली काही प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं असं आपण या ठिकाणी बघूया जमीन कशाची बनलेली असते तर जमीन माती दगड खडक अशापासून बनलेली असते तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते जमिनीवर पायगडं डोंगर नद्या समुद्र सारे काही दिसते शहरांकडे मोठमोठ्या इमारती पूल रस्ते दिसतात गावामध्ये शेती बागा झाडे झुडपे असे सर्व जमिनीवर असते मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केले आहे मानवाने जमिनीवर विविध निवारे वाहतुकीचे मार्ग आणि शेती निर्माण केली आहे जमिनीत खड्डा खणला तर तुम्हाला त्यात काय आढळते जमिनीत खड्डा खणला तर त्यात मातीचे वेगवेगळे थर दिसून येतात जमीन सर्वत्र सपाट असते का नाही जमीन उंच सकल असते कुठे डोंगर असतात तर कुठे दऱ्या आपल्याला दिसून येतात मानव जमीन निर्माण करतो का मानव समुद्रात खाजन जमिनीत भराव घालून कृत्रिमरित्या जमीन निर्माण करतो आणि या सर्व गोष्टी आज आपण आजच्या तासिकेमध्ये पाहिलेल्या आहे बालमित्रांनो सजीवांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारं जी काय महत्त्वाची ती जो काय पुढील घटक आहे जमीन या घटकाविषयी आपण पुढील भागामध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी आज आपण नैसर्गिक संसाधने भाग दोनमध्ये दिलेला जो भाग आहे तो अतिशय काळजीपूर्वक का अभ्यासा आणि नैसर्गिक संसाधने या घटकावरील भाग तीन उद्या आपण पाहूया धन्यवाद